अतिक्रमण हटाव मोहिमेत धुडगूस घालून मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांच्यावर भ्याड हल्ला करीत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जलील बागवान असे पोलीस कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुसद येथे 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 ते 12:30 सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गांधी चौक दरम्यान अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जात होती. अशावेळी अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या अतिक्रमण पथकावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांच्यावरही अतिक्रमण धारकांनी हातगाडी ढकलून दिली होती. यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी युनियन कडून 1 दिवसाचे कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्याधिकारी सुकलवाड यांच्या फिर्यादीवरून जलील सह त्याच्या इतर सहकार्याविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हे दाखल झालेल्या जलील बागवान या आरोपीला अटक करून 24 डिसेंबर रोजी पुसद न्यायालयात हजर केले असता 1 दिवसांची PCR सुनावला आहे.